कलर्स मराठीवरील अस्सल पाहुणे, इरसाल नमुने ह्या शो मध्ये विविध क्षेत्रातील व्यक्ती आणि त्यांच्याशी मकरंदने साधलेला संवाद पाहायला मिळतो. यावेळी असेच काही अस्सल पाहुणे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ह्या शोच्या 15 आणि 16 नोव्हेंबरच्या भागात आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकरची टीम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मकरंदने काशीनाथ घाणेकरच्या टीमशी साधला इरसाल संवाद, पाहूया त्याची एक खास झलक. सुमित, मध्यंतरी तू नाट्यगृहांच्या दुरावस्थेबद्दल फार चिडला होतास. हो बरोबर. काय तुला त्याविषयी वाटतं? जसा सुबोधचा राग काय म्हणू, त्याचा सात्विक संताप आहे, तसाच माझाही आहे. आणि इकडे पुन्हा रसिक म्हणून आपणच कुठेतरी कमी पडत आहोत. म्हणजे नाट्यगृहांची जी अवस्था आहे त्याला काही फक्त प्रशासन किंवा सरकार किंवा महानगरपालिका जबाबदार नाही आहे, तर तिकडे येणार प्रेक्षक वर्गसुद्धा तितका जबाबदार आहे. जर खुर्च्या तुटल्या असतील तर ते अजून तोडणार, तिकडेच कचरा टाकणार. आज इतकी वाईट बिकट अवस्था आहे आपल्या नाट्यगृहांची की तुम्हाला तिकडे काम करवत नाही. म्हणजे आज हॅमलेट करतो किंवा आनंद नाटक करतोय, पण खरं मला विचाराल तर मला नाही वाटत आज जाऊन दीनानाथमध्ये प्रयोग करावा किंवा कोथरूडला जाऊन प्रयोग करावा किंवा जसं एकनाथ रंगमंदिर औरंगाबादचं इतकं बकाल होतं ते की म्हणजे लाज वाटत होती मला की म्हणजे काय अशा ठिकाणी येऊन आम्ही आमची कला सादर करायची. सगळ्यांनी काहीतरी त्याच्यामध्ये हातभार लावला पाहिजे ना. हे जे आहे ते तुम्ही जोपासलं पाहिजे. नुसतं आमच्याकडे ना परंपरा आहे नाटकांची आणि संगीत नाटकांची आणि काय साहित्य असं बनून नाही चालत. आपल्याला प्रेमही करायला पाहिजे, प्रेम त्याला आदर तरी ठेवला पाहिजे आपण. सुबोध भावे आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर, एखादा डोंबारी जेव्हा त्या दोरीवरनं चालत असतो ते समोरच्याच्या दृष्टीने बघणाऱ्यांच्या दृष्टीने खूप मनोरंजक असतं, पण पडल्यानंतर तो जरा बॅलन्स गेला तुमचा आयुष्यातला की पडल्यानंतर कपाळमोक्ष होण्याची भीती असते. मला असं वाटतं की काही कारणाने डॉक्टरांना तो बॅलन्स सांभाळता आला नाही शेवटच्या काळात, आणि एका विलक्षण नटाला रंगभूमी पोरकी झाली आणि लवकर त्याला आम्ही घालून बसलो. हे जर ते स्वतःला सांभाळू शकले असते तर कदाचित आमच्या पिढीलाही त्यांचं नाटक बघण्याचं भाग्य लाभलं असतं. तुमच्यावरच्या चित्रपटाला अभिजितनी प्रत्यक्ष साकार करून तुम्हाला खऱ्या अर्थाने आमच्या सगळ्यांकडनं मानवंदना दिली डॉक्टर, पण तुम्हाला खरंच खूप मिस करतोय. वी लव्ह यू ऑल. हां, आता हा अभिनय आज दिसत नाहीये का त्याच्यासारखा? तुला म्हणणार होतो की तू असं सांग. ओके, हाच दिसत नाही त्यासारखा ढेकून. तो पदार्थ कुठला? हा, करून दाखवलं. काही कापतात. ओके, हातगाडीवर पण मिळतो. हो हो, खरवस. हो हो, मटका लागलेला आहे. हा.